विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगताना अतिशय आनंद होतोय की जवळजवळ 2000 पेक्षा जास्त मुलं रेग्युलरली आपली डेली स्ट्रॅटेजी फॉलो करतात. मान्य हा आकडा खूप छोटा आहे, हा वाढवण्याचं काम तुमचं आहे. जास्तीत जास्त चांगल्या मित्रांबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही आपण जी डेली स्ट्रॅटेजी देतोय ना, मी अगदी परफेक्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला देतोय. बरं का, आज रविवार आहे की नाही, बिलकुल सुट्टीचा दिवस नाहीये. आज दिवसभरात टोटल तुम्हाला 4 व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहेत मी, ह्याला धरून बरं का लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, एक मी तुम्हाला टास्क देतोय आज, अतिशय इम्पॉर्टंट आहे, घाई करू नका. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत 3-4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, बिलकुल मोठा नाही आहे, पण अतिशय महत्वाचा ठरणार आहे, अगदी चेंजिंग पॉईंट ठरणार आहे, म्हणतो ना टर्निंग पॉईंट. तसं काय होतं, आपली सगळी तयारी झालेली आहे. इंग्लिशचा पेपर पहिला असतो 21 फेब्रुवारी, करेक्ट, सोपा जातो आपल्याला. ठीक आहे, अटेम्प्ट करतो आपण, ठीक आहे. मग केलेलं न आलेलं ना थोडं डिस्कशन होतं मुलांचं, बघितलं मी युट्यूबवर कॉमेंट्समध्ये गेल्या वर्षीसुद्धा, त्याच्या गेल्या वर्षीसुद्धा. त्यानंतर फिजिक्सचा पेपर, ओके, थोडी भीती असते मनात की आय एम पी क्वेश्चन दिलेत सरांनी येतील का. ओके, मी याच्यावरचा व्हिडिओ आज संध्याकाळी अपलोड करणार आहे डिटेलमध्ये, बरं का. पण टास्क तुम्हाला देतो आहे, जो पेपर मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे फिजिक्सचा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लक्षात घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये म्हणूया आपण, तो ओपन करायचा. तुम्ही मी तुम्हाला काय सांगतोय ते फॉलो करायचं. टास्क आहे तुमचं ते, मन शांत ठेवायचं. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आय एम पी क्वेश्चन जे दिले तेच आहेत त्याच्यात, पण तुम्हाला ते सापडणार नाहीत. आपलं मन ते शोधतच नाही. आपलं मन, आपली नजर काय करते माहितीये का, अवघड प्रश्न शोधते आणि त्याला एक अवघड प्रश्न मिळाला पेपर अवघड म्हणून डिक्लेअर केलं जातं. मग तुम्हाला हा पेपर इनिशियली अवघड वाटेल जर तुम्ही माझ्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्या नाहीत. तुम्ही एक करायचं, डोकं शांत ठेवायचं, येत नाही क्वेश्चन सोडून दिला, सोपे प्रश्न तर हुडकूया ना आपण. आणि मग तुम्ही मला सांगायचं की तुम्हाला तो पेपर त्यातले किती मार्काचं तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. आणि जे तुम्ही अटेम्प्ट करू शकत नाही ना, ते आपल्याला आज दिवसभरात फिनिश करायचं आहे. ऑफलाईन क्लासमध्ये आज तेच टार्गेट आहे, 9 वाजता मुलं येतील ना, त्यांना आज पेपर मी देणार आहे, सोडवा. मग हा सयाजीराव आमच्या सातव्यातील कॉलेजचा पेपर आहे, त्यांची प्रिलिम स्टार्ट झालेली आहे आणि हा बेस्ट पेपर आहे. ओके, हा आपलं सगळं टेन्शन दूर करणार आहे. तुम्हाला सांगू का, मी असंच करणार आहे, तुम्ही तुमचे पेपर मला पाठवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का की मी त्याचं अनालिसिस करेन पेपरचं आणि प्रूव्ह करून दाखवेन की प्रत्येक पेपर हा सोपा असतो. मी याचं पण अनालिसिस संध्याकाळी 7 वाजता जो व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यात केलेलं आहे. पूर्ण पेपरमधले क्वेश्चन लिहून दिलेत फळ्यावर, किती मार्काचा पेपर अटेम्प्ट होऊ शकतो, किती सोपे प्रश्न होतो हे पण सांगितलेत. पण मेन काम तुमचं आहे. मग काय करायचं, पुन्हा रिवाईज करू पेपर बघणार आहे. पहिली एमसीक्यू येत नाही, स्कीप करायची. दुसरी एमसीक्यू स्कीप. एकही एमसीक्यू आली नाही, नो प्रॉब्लेम, सेक्शन क्वेश्चन नंबर 2 कडे जावा, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. असं होणार आहे का की तुम्ही एवढं केलं तुम्हाला एकही प्रश्न नाही आला? कधीच नाही होणार, कधीच नाही होणार. मी तुम्हाला सांगतो, 70 पैकी 30-40-50 मार्काचा पेपर तर आरामात तुम्ही आय एम पी क्वेश्चनवर अटेम्प्ट करू शकता. हा, काही क्वेश्चन्स त्यांचे वेगळे आहेत, टिपिकल त्यांनी फ्लुइड मेकॅनिक्स सारख्या टॉपिकवरती जास्त वेटेज दिलेलं आहे. मग ते कसं होतं, ते बरेचसे टॉपिक आपण करत नाही ना. मग तुम्ही काही कन्क्लुजन काढायचं नाही की सगळा पेपर डिलिटेड पार्टवरतीच होता, होणार नाही आहे, लक्षात घ्या. काल आपण बोललो त्या व्हिडिओवरती, ठीक आहे, त्या पॉईंटवरती. त्यामुळे हा व्हिडिओ थांबवतोय, लगेच डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि पेपर सॉल्व करायला सुरुवात करा, दिवसभरात ते कम्प्लीट करा. ऑल द बेस्ट.